नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की द्राक्ष बागेमध्ये स्टॉक नेक्रोसिसची समस्या तसेच साखरेची समस्या कशी दूर करता येईल. तर मित्रांनो, स्टॉक नेक्रोसिसची समस्या काय येते याच्याकडे आपण आधी पहिल्यांदा बघू, किंवा साखरेची समस्या काय येते, हे दोघं पण मुद्दे एकामध्ये एक असे इंटर रिलेटेड आहे असं मला वाटतं. तर साखरी समस्या काय येते, तर भरपूर मोठ्या प्रमाणात लोड असेल, हलक्या जमीन तुमचं 10 ते 12 टनाच्या आतच उत्पन्न पाहिजे, मध्यम जमीन असेल तर 13 टनापर्यंत, आणि खूप भारी भक्कम जमीन असेल तर 15 ते 16 टनापर्यंत असं उत्पन्न पाहिजे. परंतु काळ्या जमिनीमध्ये सर्रास शेतकरी बांधव आमचं 180, 200, 200 पेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. असं कधीतरी एखाद्या वर्षी नक्की तुम्हाला जास्त उत्पादन मिळू शकतं, परंतु तुम्ही दरवर्षी जर तेवढ्याच पोटेन्शियलनं झाडाकडनं उत्पादनाची अपेक्षा करत असाल तर हे 1-2 वर्षापर्यंत ठीक राहील, परंतु त्याच्या पुढील वर्षी मात्र झाडावरती त्याचे दुष्परिणाम बघावयास मिळतील. झाड वीक होईल आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर झाडाचं उत्पादन अतिशय ड्रॅस्टिकली खाली येईल, की ते झाड 100 क्विंटलच्या वरती प्रति एकरी उत्पादन देणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोड. आपल्या बागेमधील लोड हा जमिनीच्या प्रकारानुसार, व्हरायटीनुसार हा आपल्याला त्याचं तंतोतंत पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच एक्सेस नायट्रोजन, नायट्रोजनला हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. 90-95 दिवसापर्यंत नायट्रोजन देणं गरजेचं आहे साईज वाढण्यासाठी, परंतु 90 दिवसाच्या पुढे नायट्रोजन देणं तुम्हाला कमी करावं लागणार आहेत, आणि एक्सेस नायट्रोजनसुद्धा तुमचा कमी करावा लागणार आहेत. तिसरी गोष्ट आहे पाण्याचा अनियमन वापर. बऱ्याच ठिकाणी शेतकरी ड्रिप चालू केल्यानंतर कधी 4 तास पाणी देतात, कधी 5 तास पाणी देतात, कधी 8 तास पाणी देतात, कधी 10-10 तास पाणी देतात. परंतु आपल्या जमिनीची वापसा कंडिशन, आपल्या जमिनीची खोली आणि आपल्या जमिनीची आणि झाडाची गरज ओळखून एक प्रॉपर इरिगेशन सिस्टीम आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानुसार पाणी वापशावर देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच जेव्हा पाणी उतरेल त्यावेळेस आपल्याला 60 ते 80 दिवसामध्ये जे पाण्याचा ग्राफ तुमचा वरती होता तो तुम्ही पाणी उतरल्यानंतर पाणी हळूहळू कमी करणं गरजेचं आहे. पाणी बंद करणं नव्हे. बऱ्याच ठिकाणी माल हार्वेस्टिंग आल्यानंतर शेतकरी बंधू कलर येण्यासाठी, लोकल्सच्या बागांसाठी किंवा साखर येण्यासाठी पाणी बंद करून टाकतात. हे अतिशय आघोरी उपाय आहे, किंवा मी म्हणेल हा आघोरीसुद्धा उपाय नाही, परंतु आघोरी काम तुम्ही हे करत आहात. त्याचा फार मोठा दुष्परिणाम त्या वेलीवरती होतो, माल लूज पडतो, पानंसुद्धा पिवळे पडायला लागतात, आणि त्याचा फटका पुढच्या वर्षी उत्पादनामध्ये होत असतो. तर पाणी कृपया, लोकलचे शेतकरी असतील किंवा एक्सपोर्टचे शेतकरी असतील, पाणी मुळीच बंद करू नका. थोडं पाणी आपल्याला शेवटपर्यंत देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश यांच्या इंट्रॅक्शन यांचा रेशो हा आपण मेंटेन केला पाहिजे. साधारणतः ढोबळमानानं आम्ही जे म्हणतो 250 किलो प्रति एकरी हा NPK गेला पाहिजे. त्यानुसार आपल्या बागेमध्ये ऑक्टोबरसाठी 150 किलो पोटॅश गेलं पाहिजे, परंतु पांदेट परीक्षण आणि माती परीक्षण याच्यानुसार आपल्याला त्या मात्रेमध्ये बदल कमी करावा लागेल किंवा वाढवावा लागणार आहे. तर पोटॅश हा अतिशय महत्त्वाचा आहे. साधारणतः सर्वसाधारणपणे ढोबळ मानाने तुम्हाला पोटॅश 150 किलोपर्यंत गेला पाहिजे. 150 किलो पोटॅश म्हणजे तुम्हाला 300 किलो SOP किंवा MOP किंवा 0050 टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे ऑक्टोबर छाटणीसाठी. नंतर कॅल्शियम नायट्रेट हे साधारणतः 60 ते 70 किलोपर्यंत ऑक्टोबर छाटणीपासून पुढे गेलं पाहिजे. त्या पद्धतीने मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा 60 ते 70 किलोपर्यंत तुमचं मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे सर्व घटक चांगल्या प्रमाणात असतील, त्यावेळेस तिथे जमिनीमध्ये असणारा सोडियम किंवा ड्रिप वॉटर जाणारा सोडियम हा कमी प्रमाणात मुळांद्वारे अपटेक होईल. परंतु जर तुमच्याकडे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशच्या मात्रा ड्रिपमधून कमी प्रमाणात सोडल्या, किंवा तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश नसेल तर मात्र तिथे सोडियम एंट्री करणार आहेत, आणि सोडियमची एंट्री झाल्यानंतर माल कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता झाडाला जाणवेल, कॅल्शियम मॅग्नेशियम अपटेक होणार नाही, आणि मग तिथे तुमचा स्टॉक नेक्रोसिस किंवा घडाचा देठ तपकिरी पडणं आणि त्याच्यानंतर मणी पिचके होणं ही समस्या दिसायला सुरुवात होणार आहे. तर सोडियम बाजूला ठेवण्यासाठी आपल्याला
अर्ली स्टेजमध्येच पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस शेतकरी पाणी उतरलं आणि कुठेतरी पिचकं व्हायला लागल्यानंतर सर मी काय करू असे आम्हाला भरपूर प्रश्न येतात. परंतु प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हा अतिशय महत्त्वाचा महामंत्र आहे द्राक्ष शेतीमध्ये. त्यासाठी तुम्ही तुमचे सर्व डोस हे साधारणतः मी म्हणतो किंवा बऱ्याच ठिकाणी साखर उतरत नाही म्हणून मग काय करू सर, मग हे पोटॅश घ्या, हे पानातून फवारा, हे खालून घ्या, अशा पद्धतीनं शेतकरी बंधू हजार रुपयाचे पोटॅश प्रति लिटर घेऊन वरती पानावर फवारणी करत असतात. परंतु आधी त्यांना म्हटलं एक 0.50 एखादी बॅग वाढवा तर तो वाढवायला तयार नसतो. तर आपल्या माती परीक्षेनुसार आणि पांदेट परीक्षेनुसार आपल्याला काय किती प्रमाणात पोटॅश द्यायचं आहे तो सर्व मात्रा आपली 100 दिवसाच्या आत कंप्लीट झाली पाहिजे. 120, 130, 140 दिवसापर्यंत तुम्ही जर एक्सटेंड करत गेला तर त्या पोटॅशचे ह्या झाडाला किंवा ह्या सीझनला फक्त 10 ते 20% फायदा होणार आहेत आणि उर्वरित सगळा पोटॅशचा फायदा तुम्हाला एप्रिल छाटणीसाठी मिळणार आहे. तर तुम्हाला आत्ताच तुमच्या प्लॉटची वजन वाढणे, साईज वाढणे, साखर वाढणे यासाठी तुम्हाला तुमचे सर्व कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशचे डोस हे 90-95 दिवसाच्या आत, कॅल्शियम मॅग्नेशियमचे डोस तर हे 80 दिवसाच्या आतच संपले पाहिजे आणि पोटॅशचे डोस हे मात्र 100 दिवसाच्या आतच संपूर्ण पोटॅश तुमचा सुला गेला पाहिजे. तर तुम्हाला ह्या समस्याच मुळातच येणार नाही. या समस्या आल्यानंतर घाईगडबड करण्यापेक्षा आणि कुठेतरी दुकानातून हजार रुपयाची औषधं घेऊन वरती पानावर फवारणी करण्यापेक्षा तुम्हाला आधीच त्याचा व्यवस्थित पुरवठा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे पानांचे आरोग्य. यासाठी आधी तुम्हाला पानावरती या थंडीमुळे पान डल पडले, पानं पिवळी पडली आणि पान कार्यक्षमतेनं प्रकाश संश्लेषण क्रिया करत नाही यासाठी तुम्हाला वरती सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट आणि एखादं कॉम्बेपसारखं त्याचे डाग पडणार नाही असं मायक्रोन्युट्रिएंटची फवारणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे पानं फ्रेश राहतील, पान चांगल्या कार्यक्षमतेनं अन्न तयार करेल आणि नक्कीच तुमच्याकडे फुगवण, साईज, साखर वाढेल आणि चांगल्या क्वालिटीचा माल तयार होईल. तर मित्रांनो, कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशचं इंटरॅक्शन महत्त्वाचं आहे. सोडियमला बाजूला ठेवायचं आहे, याचा पुरवठा आर्ली करायचा आहे, रोग येण्या काही दुष्परिणाम दिसण्याच्या आधीच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. तसेच मित्रांनो, साखर येण्यासाठी आपण जेव्हा 70-80-90-70 दिवस आपले काम संपतात त्याच्यानंतर आत्ता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपली जमीन भेगाडायला लागते. परंतु आपलं पूर्ण लक्ष वरांब्यावरती असतं आणि ड्रीप वाटेज आपण पाणी देत असतो. परंतु चांगली साईज आणि चांगली किपिंग क्वालिटी मिळण्यासाठी आपल्याला ह्या 70% जमिनीच्या भागातील मुळीचा आपल्याला कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी, काळी जमीन असेल तर मध्ये नांगरत असणं, गल्ल्याड गल्ली पानं देणं अतिशय गरजेचं आहे. हलकी जमीन असेल तर तुम्ही सरलाट भरू शकता. परंतु हे 70% भागातील मुळी आपल्या ॲक्टिव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही फ्लड इरिगेशन करू शकता. फ्लड इरिगेशन एकदा 70-80 दिवसाला पाहिजे आणि राहिलेली गल्ली तुमची पुन्हा 10-15 दिवसांनी फ्लड केली पाहिजे. त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही DAP फोकून भरू शकता आणि दुसरी भरणी करताना तुम्हाला SOP किंवा MOP मोकळं टाकून त्याच्यानंतर तुम्हाला फ्लड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर द्राक्ष शेतीमध्ये मुळांची कार्यक्षमता वाढण्यासाठी, मुळांकडनं चांगलं काम करण्यासाठी फ्लड इरिगेशन किंवा नांगरदासनं मोकळं पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळा सल्ला तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ह्या गोष्टी समजून घ्याल आणि ची अंमलबजावणी कराल असं मला वाटतं. हा आमचा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटल्यास तो शेअर पण करा. तसेच तुमच्या कुठल्याही बागेतील समस्या असतील तर तुम्ही आमच्या ग्रेप मास्टर ॲपद्वारे तुम्ही फोटो काढून आमच्याकडे पाठवा. आमची तज्ज्ञ टीम त्याला त्वरित उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.